कॉन्ग्रॅच्युलेशन, आपण खूप छान वर्कआउट गाईड केला आहात, खूप सारा चॅटबॉक्स भरत चाललाय. मॅडम, का आपण हा हेल्थ कॉल पसंत केला होता, काय सांगाल, काय हेल्थ चॅलेंजेस होते किंवा नेमकं काय होत? जॉईन झाले तेव्हा माझा वेट 86 होता आणि मला थायरॉइडचा खूप प्रॉब्लेम होता आणि बॉडीमध्ये फिट खूप होती. ओके, थायरॉइडचा प्रॉब्लेम तर मला 20 वर्षापासून होता. अच्छा, तर मॅडम, हा येस, कंटिन्यू कंटिन्यू. मी जॉईन झाले पहिल्या 6 महिन्यातच माझा थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल आला. सगळे म्हणतात थायरॉइड लाईक 7 आहे, 8 आहे, ते लेवल आहे. माझा थायरॉइड जेव्हा 20 वर्षापूर्वी होता तेव्हा 18 होता, नंतर तो 16 आणि 11, आणि मी जॉईन झाली आता 6 महिन्यापासून माझ्या थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे. आणि 1 वर्ष होऊन गेलं विदाऊट एनी फॅक्ट, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने मी थायरॉइडचा रिपोर्ट परत एकदा चेक केला, तर तो अजूनही नॉर्मलच आहे. अरे वा, सो गुड, इट्स थ्रिलिंग मॅम, आणि अमेझिंग आहे की इतकं छान रिझल्ट आहे. आणि हा रिझल्ट ऐकताना तर अगदी अंगावर शहारे आले की आपण इतकं थायरॉइडला फेस करत होतात आणि त्यामध्ये इतका छान ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे. आणि आपण स्वतः सांगत आहात, मी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या औषधं घेत होते, गोळ्या घेत होते, त्या कमी होत 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 गेल्या आणि पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या पूर्ण बंद झाल्या, असंच ना? क्या बात आहे. आणि आय थिंक त्याचे रिपोर्ट सुद्धा आपण शेअर केले होते आणि खूप छान, इतकं सारं ट्रान्सफॉर्मेशन आहे. मॅडम, खूप इतकं डेडिकेट केलेलं आहात, नेमकं काय डेडिकेट केलं किंवा या कॉलवरती आल्यानंतर आपण काय नेमकं लाईफस्टाईल चेंज केली आहात, सर काय सांगा? आपले जे ग्रेट कोच आहेत ना, ते एका देवापेक्षा पण कमी नाहीये. ते जर आधी भेटले असते ना तर वेगळंच काहीतरी चित्र असलं असतं. उशिरा भेटलं पण ठीक आहे, तरी पण देर आहे. सही, येस, नक्की आपण आपल्या कोर्सला फॉलो करत आहात आणि त्यामुळे आपल्याला छान रिझल्ट आलेला आहे. मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो, हा विद्या रोकडे ताईंचा स्वतःचा पर्सनल असा रिझल्ट आहे आणि जो त्यांना स्वतःला आलेला आहे. आणि त्यासाठी आपण इथे कुठेही कोणतेही डॉक्टर किंवा औषध आपण देत नाही, इथे फक्त लाईफस्टाईल चेंज करतो. आणि त्या चेंज केलेल्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला थायरॉइडवरती छान विजय मिळवता आलेला आहे, वेट लॉसच्या जर्नीमध्ये सुद्धा त्यांना छान यश मिळालेलं आहे. मॅडम, इतर काही हेल्थ चॅलेंजेस होते किंवा सुरुवात झाली होती किंवा पहिली लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी एकत्रित ऐकायला आवडतील? सर, वेट 86 होतं 2 वर्षापूर्वी, पण असं कधी ते वाढलेलं असंच कधी वाटलं नाही. किंवा जे आता जे बघतोय की हेल्दी लाईफस्टाईल वगैरे, आधी पण वॉकिंगला जायचो, पण काय खायचंय, कसं खायचंय हे काही माहित नव्हतं. वॉकिंगला जाऊन आल्यानंतर चहा खाल्लं जायचं आणि म्हणजे लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि आता जसं ग्रेट फूड खायचं, की सॅलड खायला पाहिजे, फ्रुट खायला पाहिजे, ड्राय फ्रुट खायचे, म्हणजे लाईफ पूर्णपणे चेंज झालं. येस 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 येस. सो नाईस मॅम, आपल्या स्क्रीनवरती रिझल्ट शेअर होत आहे. येस, आणि आपण ग्रे ड्रेस वरती दिसत आहात, देवाच्या मंदिरामध्ये गेलेला होतात. आणि आय थिंक हा आपला बिफोर आणि आफ्टर दोन शेअर होत आहे. येस मॅडम, काय सांगाल, ह्या दोन्ही फोटो मध्ये कोलाज मध्ये आपणच आहात तर अगदी फोटो काढायची पण इच्छा होत नव्हती, कारण आपलं शरीरच असं आपल्या हातात असताना त्या गोष्टी फक्त आपल्याला माहीत नव्हत्या. आणि ज्या गोष्टी आपल्याला आहारशास्त्रामध्ये अगदी स्कूल एज्युकेशन पासून शिकवल्या जात नाहीत, त्यामुळे आपण त्या बाबतीत अवेअर नसतो किंवा लिटरेट नसतो. आणि या कॉलवरती त्या गोष्टी आपण शिकून जातो आणि इकडच्या सारखेच होऊन जातो. मॅडम, आपण कॉलवरती आलात आणि आतापर्यंत वर्कआउट गाईड आज केला 2 वर्ष 2 महिने, पण काय सांगाल, आपला व्हिडिओ ऑन असायचं की बंदच ठेवून करायचे? तर माझा फर्स्ट डे पासून व्हिडिओ ऑनच होता. सर्वांना हे सांगू शकते की व्हिडिओ ऑन ठेवूनच करा, त्याशिवाय सिरियसनेस येत नाही. आणि व्हिडिओ बंद करून का करायचं, करायचं तर आहे ते, आपण आपल्यासाठी करतोय हे. आणि त्यासाठी मी थँक्स म्हणेन रॉयल फिटनेस फॅमिलीला की त्यांनी एक हेल्दी, हॅपी आणि मेडिकल फ्री लाईफ दिलेला, त्यामुळे थँक्यू रॉयल फिटनेस फॅमिली आणि म्हणजे ग्रेट फोर्स आणि सर्व टीमला, की जे एक तासाचा कॉल म्हणजे आम्हाला वर्कआउट करण्यासाठी जे ऍक्टिव्हेट असतात, सॉन्ग शेअरिंग, स्पॉटलाइट करणं, त्यांना खरंच थँक, त्यांच्यामुळे आम्हाला एनर्जी येते वर्कआउट करायची. अगदी खरं आहे, आपल्याला प्रोडक्टिव्ह वर्कआउट होतो आणि ज्या वेळेला आपलं स्वेटिंग होतं किंवा टॉक्सिक बॉडीतलं निघून जाण्यासाठी आपल्याला हा कॉल खूप महत्वाचा असतो. मॅडम, मग आपण कॉल तरी
पूर्णपणे प्रॉपर फॉलो करत होतात, आपल्या कोचला फॉलो करत होतात, मग ज्या वेळेला रिझल्ट इतका छान आलेला आहे तर त्यामध्ये कसं कॉन्ट्रीब्युशन असेल आपल्याला? जास्तीत जास्त तर कॉन्ट्रीब्युशन ग्रेट कोच आहे, त्यांचं गायडन्स प्रॉपर आहे, आपला सगळं सक्सेस आहे आणि आपलं वर्कआउट अगदी खरं आहे. फक्त आपल्याला सकस संतुलित आहारी चालणार नाही तर त्यासोबत आपल्याला नक्की वर्कआउट आणि कोचचा गायडन्स घ्यायला लागेल, म्हणजे हे सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यामुळे आपल्याला छान यश मिळालेलं आहे. मॅडम, इतक्या छान नवदुर्गा आपल्याला सगळ्या ऐकायला मिळालेल्या थांबलेल्या आहेत आपल्या कॉलवरती आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये. येस, आपण हा लाईव्ह पाहू शकतो, डेट वाईज सुद्धा आहे 17 जानेवारी 2024. खूप असे स्पॉट्स होते आणि आपलं जे स्किन बुस्टर आहे त्याच्यामुळे मला पहिल्या 3 महिन्यातच खूप इफेक्ट झाला, की जे डॉक्टरांची मी ट्रीटमेंट घेऊन पण कधी गेलं नव्हतं, वर्षभर ट्रीटमेंट घेऊन पण आपल्या स्किन बुस्टर मुळे ऑटोमॅटिक गेलेलं होतं. त्याही आपल्याला पहिला सॅल्यूट आहे ज्या वेळेला आपण स्क्रीन स्वतःची शेअर करतो आणि आपण हे रिझल्ट दाखवतो, कारण आपल्यामध्ये कुठेतरी देवदूत आपल्यापर्यंत पोहोचला तसं आपण हे देवदूताचं काम करण्याची आपली इच्छा दिसते, मानस आहे. कारण सोशलाइज होणं आणि इतरांना आरोग्य देण्यासाठी, आणि आपण सांगितलं की मी स्किन बुस्टर ट्राय केलं आणि 3 महिन्यामध्ये इतका छान रिझल्ट आलेला आहे. नक्कीच आपल्याला आपल्याला आपले कोच जसे सांगत असतात तर टार्गेटेड न्यूट्रिशन्स आहेत खूप सारे, आपल्याला आवश्यक असणारे आपण ते ट्राय करू शकतो आणि आपल्यामध्ये बदल करू शकतो. इतका छान अनुभव. आणि विद्याताई, एक गोष्ट जाणून गेली की आपल्या ह्या कॉलवरती आपली मम्मी सुद्धा आपल्या आई पण आहेत असं मी ऐकलंय आणि आता आम्ही त्यांना पाहिलंही होतो, तर त्यांनाही आता स्पॉटलाइट घेत आहेत. येस सर, संतोष सर. आई नमस्ते. नमस्कार.